पाचोरा शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषद नेते अंबादास दानवे यांनी धावती भेट आज दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी शिवसेना कार्यालय येथे घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच ज्या शिवसेनेने भरभरून दिले त्यांच्याशीच आमदारांनी नमखरामी करत बंडखोरी केली तर आनंदाची शिदा कुठे गेली, कुणाला काय मिळाले या अशा अनेक विषयांवर टीकास्त्र सोडले. जर तुम्ही दादासाहेबांमुळे झाले, तुम्ही उद्धवजीमुळे झाले, त्यांना सोडून जाताना तुम्हाला लाज नाही वाटली? आणि मग एखादा 5 लाखाचा 10 लाखाचा 15 लाखाचा ठेका दिला असं तर मी तुला एवढं दिलं. अरे बाळासाहेबांनी उद्धवसाहेबांनी तुम्हाला काय नाही दिलं? त्यांना सोडून जाताना तुम्हाला जर काही वाटलं नसेल तर मला असं वाटतं याला मी नेहमी उत्तर देत असतो, ही नमक हरामी. आणि मग हे नमक हराम काय करणार आहे? नमक हराम लोक काही करू शकत नाही, ही जबाबदारीनं शब्द वापरलेला पत्रकार पण असत नाही दास काय हरकत नाही. धावती भेट झालेली तुमची, त्याच्यामुळे पुढच्या वेळी आले की तुम्ही जरा निवांत आमच्यासाठी एक तास वेळ द्या, आपलं सॉरी एक दिवस वेळ द्या. आणि आमच्या येणाऱ्या ज्या आता निवडणुका आहेत त्या काळात आम्हाला, आम्ही आत्ताच बुकिंग करून ठेवतोय, तुम्ही त्या काळात आमच्याकडे नक्की या. कारण की आमचा हा जळगाव जिल्हा आहे, आपलं सारखंच आहे, जळगाव जिल्हा असो नाही तर मराठवाडा असो, दोन्ही ठिकाणी जास्त बंडखोर झाले, दोन्ही ठिकाणी जास्त संख्या आहे. त्याच्यामुळे तुम्ही संभाजीनगर मध्ये जेवढं कॉन्सन्ट्रेट कराल तेवढंच तुम्ही पाचोऱ्यात किंवा जळगाव जिल्ह्यात करावा अशी माझी विनंती आहे. यावेळी व्यासपीठावर वैशालीताई सूर्यवंशी, शिवसेना पदाधिकारी यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.